जय महाराष्ट्र। मी शैलजा जोगल। पिक्चर बी बाकी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी म्हणजे भारतीयांचे जिवाळ्याचे विषय आणि त्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच। हा योग बाळा या मराठी चित्रपटाने जुळवून आणलाय। या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेक जण असतीलच, मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात। आगामी बाळा या चित्रपटात सुद्धा क्रिकेट वेड्या बाळाची आणि त्याच्या निर्धाराची स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे। 3 मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। यशंतराज एंटरटेनमेंट या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय। उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळे, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहिरेश जोशी हा नवा चेहरा, तसेच यशवर्धन राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे हे सहकलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत। त्यांची शिस्त सेटवरती खरोखरच खूप महत्वाची असते। ते सेटवरती जेव्हा जेव्हा असतात तेव्हा सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू असतं। अन्न टाकू नये, वेळेत सगळ्यांनी यावं याबाबतीत सुद्धा त्यांचा सदैव आग्रह असतो। बाळा या चित्रपटाबद्दल मला असं वाटतं आता या कलाकारांकडून आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी मी उपेंद्र लिमये यांना विनंती करते की आपल्या भूमिकेबद्दल आपण सांगा। थोडक्यात मी फक्त एवढंच सांगेन की एके दिवशी सकाळी 4-4:30 वाजतापूर्वी गोगळे सरांचा मला फोन आला आणि मला म्हणाले की माझा एक मराठी मित्र आहे, सिनेमा त्यांनी भरपूर काम केलं आहे, तो मराठी सिनेमा करतोय आणि मी तो सिनेमा करतोय, मला असं वाटतं की माझ्या मुलाचा रोल तू करावास। मी याच्यानंतर पुढचा काहीच विचार केला नाही, कारण की यांच्याबरोबर ना एखादा प्रोजेक्ट करायला मिळणं हा मी माझ्या जनरेशनच्या ॲक्टरला एक क्रॅश कोर्सच समजतो। त्यामुळे माझ्यासाठी एक कार्यशाळा असते सेटवर ते असण्यापासून, म्हणजे त्यांचा प्रेझेन्सच तुम्हाला बरंच काही शिकवून जातो असं मला म्हणायचं आहे। त्यामुळे यासू खांदो यानंतर पुन्हा एकदा मला पोराची आणि बापाची ताटातूट झाल्यानंतर किती वेदना होतात कळू दे ना। आम्हाला सोडू नका ना जाऊ बाबा। माय ग बाप तू पांडुरंग चूक झाली।
माझी हो सके तो मुझे माफ करना। चांगला खेळतो अगदी सचिन। विक्रम काकांचा फोन आला मला आणि मला म्हणाले की माझा एक अमराठी मित्र एक चित्रपट करतोय मराठी आणि माझ्या मुलाची जी भूमिका आहे ती तू करावीस असं मला वाटतं, तर मी ते रोल काय आहे, तो माणूस काय आहे, काय करत आहेत, माझ्यासाठी यातलं काहीच महत्त्वाचं नव्हतं। माझ्यासाठी एकच होतं की मला पुन्हा एकदा ह्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळणार आहे, कारण की आम्ही ज्यांचं काम बघत मोठे झालो, ज्यांनी आम्हाला एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा एक कलाकार म्हणून दिली आणि त्यांच्याबरोबर काम करायची पुन्हा संधी मिळणार होती, कारण की टी व्हीवर आम्ही एक छोटंसं काम केलं होतं एकत्र, त्यामुळे माझ्यासाठी माझ्या शेजारी असलेले व्यक्तिमत्व हे अभिनयातलं एक विद्यापीठ आहे आणि मग त्या विद्यापीठात पुन्हा एकदा जाण्याचा मला प्रसंग या निमित्ताने मिळणार होता। या अत्यंत स्वार्थी हेतूने मी हा चित्रपट स्वीकारला। बऱ्याच वेळेला असं होतं की नेमका कलावंत त्याची रेंज काय आहे हे सहसा कोणी तपासून आमच्या क्षेत्रात बघत नाही। एका विशिष्ट पद्धतीचा रोल हिट झाल्यानंतर त्या कलावंताला, मग ती स्त्री असो पुरुष असो, त्यांना त्याच्यातच आयुष्यभर गुंतवलं जातं। पण काही नट असे आहेत उपेंद्र त्याच्यापैकी की त्यांची रेंज अजून कळलेली नाही लोकांना। मी याची विविध कामं पाहिलेली आहेत। आम्ही बरीच वर्ष टेलिव्हिजनवरती आणि सिनेमामार्फत करतो, परंतु मला असं वाटलं की हा रोल करता उपेंद्र हा बरोबर आहे। नाही त्याला जेव्हा नॅशनल अवॉर्ड केव्हा मिळालं तुला? 2010। हां, जोगवा साहेब। हां, त्यामुळे मी ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की तो जो बाळा आहे त्याच्या बापाकरता हा बरोबर आहे आणि मी याला फोन केला आणि त्यांनी माझी रिक्वेस्ट मानली की मी येतो। आता तुझ्या बाबाने तुला मारलंय ना, म्हणून तुझं डोकं गरम। आपण साला बिना ड्रेस का लिफाफा आहे। बाबाने तुमच्या फोटोवर हार का घातलाय, म्हणजे तुमच्या दोघांच्या। नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत। बाळा या मराठी सिनेमात मी एक छोटीशी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी बेवारस मुलं आहेत, आई वडिलांसोबत फिरत नाहीत, एकटीच फिरत आहेत, त्यांना पकडतो मी, म्हणजे त्यांना पळवतो आणि भीक मागायला लावणे किंवा भंगार गोळा करा तो विकणे आणि त्याचवरती ह्याच कामावरती माझा टोळीचा पूर्ण उदरनिर्वाह चालू आहे, अशी एक निगेटिव्ह भूमिका आहे। तुझा बाप सरकारी नोकर, मी लोकल नेटवर्क पार्ट। आणि त्याच दरम्यान सगळं माझं अलबेल चाललेलं आहे, व्यवस्थित माझा धंदा चाललेला आहे, हा अनधिकृत धंदा व्यवस्थित चाललेला आहे। आणि त्याच दरम्यान आमच्या या सिनेमाचा जो नायक आहे बाळा, तो घर सोडून पळून जातो, त्याचे वडील इन्स्पेक्टर, मग साहजिकच चोराच्या वाट्या चोरांना माहीत असणार, म्हणून ते मला जबाबदारी सोपवतात की माझ्या मुलाचा शोध तू घ्यायचा, नाही घेतलास तर बघ। आता शेवटी माझा अनधिकृत धंदा आहे त्यामुळे मला पर्यायच नाही, आणि मग मला माझा धंदा बाजूला ठेवून त्या मुलाचा बाळाचा शोध घ्यावा लागतो। आणि त्याच्या पुढे काय घडतं, मी बाळाचा शोध घेतो, बाळा मला सापडतो का नाही सापडत, हा सगळा प्रवास तुम्हाला या बाळा या सिनेमात पाहायला मिळणार आहे। बाळा या चित्रपटात बाळाची भूमिका साकारतोय। या मूवीमध्ये ॲक्च्युली खूप मोठे स्टारकास्ट आहेत आणि सगळ्यांनीच खूप चांगली ॲक्टिंग केली आहे। माझा रोल बाळा म्हणजे हा मुलगा जो आहे हा याच्या बाबांना खूप घाबरत असतो, कारण ह्याला क्रिकेट खेळायची खूप आवड असते, पण याचे बाबा हा क्रिकेट खेळावरती याला खूप मारतात, त्यामुळे तो खूप त्याला घाबरत असतो। तू आणि चॅम्पियन घर से बाप तर तू क्रिकेटर बनेगा। तुमचा मुलगा उत्तम क्रिकेट खेळतो, चॅम्पियन आहे मी। तसेच त्याची आई त्याला सपोर्ट करत असते, त्यामुळे तो आईच्या खूप जवळ असतो, तो आईशी त्याचं एक वेगळंच नातं असतं, त्याचं आईवर खूप प्रेम असतं। त्यामुळे एक दिवशी त्याचे बाबा त्याला खूप मारतात, तो खूप चिडतो, खूप रडायला लागतो। भविष्यात त्यांनी काय व्हायचं आहे ते आमचं ऑलरेडी ठरलेलं आहे, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस। अहो काय करताय तुम्ही? शट अप, मध्ये बोलायचं नाही। मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, मला माझा मुलगा हवाय, आणि जर माझा मुलगा मला मिळाला नाही ना तर माझ्यासारखी वाईट मीच। आणि त्याला त्याच्या बाबांची खूप भीती वाटायला लागते, त्यामुळे त्याला वाटायला लागतं की मी तो क्रिकेटर बनू शकेल की नाही, मग तो त्याच्यातच घर सोडून पळून निघतो। आणि मग नंतर त्याचे बाबा कसे कन्व्हिन्स होतात हे तुम्ही 3 तारखेला 3 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघा बाळा हा चित्रपट, तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, एस्पेशली तुमच्या मुलांबरोबर, कारण हा क्रिकेटवर आहे आणि त्याला खूपच आवडेल। तर हा सिनेमा फक्त क्रिकेटवरती आधारलेला नसून स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गानं प्रयत्न करणाऱ्या एका जिद्दी मुलाची कथा सांगतो।
स्वप्न पाहणाऱ्यांना ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास हा चित्रपट नक्कीच देईल असा विश्वास दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी या प्रसंगी बोलून दाखवलाय. बाला ही एक मराठी फिल्म आहे जिसे मैंने एक अलग कोशिश की है. इतने भीड़ में जब बड़ी बड़ी फिल्में बन रही है, बड़े बड़े बजट की फिल्में बन रही है और डिफरेंट सब्जेक्ट पे बनने की कोशिश की है, तो बाला ये एक ऐसा सब्जेक्ट है जो आज के समाज के लिए, आज के बच्चों के लिए और उसके पेरेंट्स के लिए देखना बहुत ज़रूरी है. टीवी मीडिया और इंटरटेनमेंट मीडिया ने लोगों को अपनी तरफ इतना आकर्षित कर दिया है कि आज बच्चों के ऊपर शिक्षा का मॉडरेशन तो है ही, लेकिन शिक्षा के साथ साथ उनके ऊपर एक्स्ट्रा एक्टिविटीज़ की वजह से है. आप चैनल पे देखते होंगे कि 4 साल 5 साल 6 साल के बच्चे जो है ना सिंगिंग में पार्टिसिपेट कर रहे हैं, डांस में पार्टिसिपेट कर रहे हैं. आप सोचिए कि 4 साल के बच्चे को पार्टिसिपेट करके वहाँ तक पहुँचाने के लिए माँ बाप को कितनी मेहनत करनी पड़ती है और माँ बाप उस बच्चों से कितना फोर्स से काम करवाते हैं, कितनी मेहनत करवाते हैं. उस बच्चे से ये नहीं पूछा जाता है कि तुम्हें डांसर बनना है या नहीं, तुम्हें सिंगर बनना है या नहीं, लेकिन माँ बाप अपनी ख्वाहिश जो नहीं है वो भी लादते हैं. आज सबसे बड़ी ज़रूरत है एक फ्रीडम की, एक आज़ादी की, और एक गैप है, संवाद की ज़रूरत है बच्चे और पेरेंट्स के बीच में. वो गैप है, उस गैप को हमने इस फिल्म में दिखाने की कोशिश की है. सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभलाय. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश आणि राकेश यांनी संगीत दिलंय. लाडल्या रे लाडल्या, विठ्ठला, दिमाग दिला, जिंकूया खेळूया, हल्ला गुला अशी वेगवेगळ्या जॉनरची 4 गाणी या चित्रपटात आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अजय सिंग यांनी सांभाळली असून छायांकन RR प्रिन्स तर संकलन अभिजित कुंदार यांचं आहे. नृत्य दिग्दर्शन विष्णू देवा, हबीबा रहमान, फुलवा खामकर यांनी केलंय, तर वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. नमस्कार, माझं नाव महेश मटकर आहे. राकेश, माझं नाव विजय गमरे. बाया मूवीचं लिरिक्स मी लिहिले आहेत. मग ह्या फिल्मचं ॲक्च्युली किस्से तर भरपूरच आहे, कारण सर्वात मोठ्या गोष्ट हेच आहे की ह्या हे फिल्म आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण दिस इज माय फर्स्ट फिल्म ॲज अ म्युझिक डिरेक्टर इन मराठी इंडस्ट्री. तर आणि तसंच या फिल्ममध्ये 4 गाणे जे आहे आम्ही भरपूर मेहनतीने ते आम्ही केले आहे आणि खूप आतुरताने आम्ही त्या गाण्याची वेट करत आहे, कधी रिलीज होत आहे, आणि फायनली ते डे आज आला आहे आणि ते सॉन्ग आज रिलीज होत आहे. ह्या फिल्ममध्ये टोटल 4 गाणे आहे. एक गाणं आहे विठ्ठल देवांचं गाणं आहे विठ्ठला, एक खूप इमोशनल गाणं आहे जे सोनू निगमने गायलं आहे, ते त्याचं नाव आहे लाडल्या. तिसरं गाणं आहे क्रिकेट सॉन्ग आहे जिंकूया खेळूया, आणि तसंच एक अजून एक सॉन्ग आहे मस्तीवाला, लहान मुलांचं मस्तीवाला गाणं आहे दुनियादारी माया सारी. अशा प्रकारचे 4 गाणे आहे आणि विजयने खूप खूप चांगल्या वर्ड्स जे आहे खूप खूप छान लिहिले आहे वर्ड्स. बाळा या मूवीबद्दल मी असंच म्हणेन की ह्या मूवीची ज्यावेळेस सुरुवात होती आणि एक आठवण सांगतो, आमचं सर्वात पहिलं गाणं हे विठ्ठला हे होतं आणि ज्यावेळेला महेशनी हे गाणं म्हणजे ह्या गाण्याची धून बनवली आणि सांगितलं अरे यार विजय आपल्याला ह्या असं असं मूवी आहे असं असं गाणं करायचं आहे आणि आपल्याला इमिजिएटली तू भेट मला आणि मला तुला चाल ऐकवायची आहे. तर साधारण रात्रीची वेळ होती, 12 टाईम होता, त्या 12 सुमारास आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये भेटलो, आम्ही तिघही होतो, आणि ज्यावेळेस त्यांनी धून बनवली विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आणि त्यांनी ऐकवली, त्यावेळेस माझ्या मनामध्ये माझ्या मेंदूमध्ये जे विठ्ठलाचे शब्द आले आणि ते त्या क्षणी रचलं आणि ते गाणं इतकं छान झालं आहे, इतकं सुंदर झालं आहे. मला वाटतं की ते गाणं प्रत्येकजण एन्जॉय करेल आणि ह्या मूवीमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत, जसं की विठ्ठलाचं गाणं आहे, क्रिकेटचं सॉन्ग आहे, एक लहान मुलांचं पॅपी सॉन्ग आहे, तसंच सोनू निगमनी गायलेलं लाडल्या हे वडील आणि मुलाचं एक मायेचं नातं आहे, त्यावरती हे गाणं आहे. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. सर्व रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे, बाळा हा मराठी सिनेमा 3 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, तेव्हा तुम्ही सिनेमागृहात जाऊन नक्की पहा, आवडला तर पुन्हा पहा. धन्यवाद. तर येत्या 3 मेला बाळा चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. तर क्रिकेट आणि चित्रपट हे दोन्ही आपल्या जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन झालेला दुग्ध शर्करा योग म्हणजेच बाळा हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. आणि आता कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.